मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। डोळे निरोगी राहावे, डोळ्यांना व्यवस्थित दिसावे व डोळ्यांचे तेज वाढावे। आणि जर डोळ्यांना चष्मा लागलेला असेल, डोळ्यांची नजर कमजोर झालेली असेल, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होऊन डोळ्यांना व्यवस्थित न दिसणे, डोळ्यांच्या नसा कमजोर होऊन डोळे दुखत असतील, तर अशा या डोळ्यांच्या समस्येपासून सुटका करून देणारा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी येथे मी काळी मिरी घेतली आहे। एका वेळेस फक्त दोन काळ्या मिऱ्यांचा वापर करायचा आहे। एका खलबत्त्यामध्ये दोन काळ्या मिऱ्या टाका आणि दुसरे म्हणजे दोन बदाम देखील यामध्ये टाकून द्या आणि एक चमचा भरून बडीशोप हे संपूर्ण पदार्थ थोडेसे कुटून घ्यायचे आहेत। याप्रमाणे कुटून याची पावडर तयार करायची आहे आणि एका पात्रामध्ये कुटून घेतलेली पावडर काढून घ्या आणि येथे मी दोऱ्याची खडीसाखर घेतली आहे। दोऱ्याची खडीसाखर आपल्याला ऑनलाईन किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते। तर या खडीसाखरेची प्रथम पावडर तयार करून घ्या आणि यामध्ये एक चमचा खडीसाखरेची पावडर टाका व हे छान मिक्स करून घ्या। तयार झालेले मिश्रण सकाळी उपाशी पोटी एक वेळेस एक चमचा भरून खायचे आहे व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एक वेळेस एक चमचा हे खाऊन घ्यायचे आहे। किंवा तुम्ही हे दुधामध्ये देखील टाकून घेतले तरी देखील चालेल। असे दिवसभरातून दोन चमचे हे मिश्रण आपल्या लाळेबरोबर छान मिक्स व्हायला हवे, याप्रमाणे खाऊन घ्यायचे आहे। आणि जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर यामध्ये खडीसाखरेचा वापर न करता हे मिश्रण डायरेक्ट देखील खाल्ले तरी देखील चालेल। असे फक्त तुम्ही 15 दिवस जरी केले तरी देखील यापासून लगेच फायदा जाणवेल आणि डोळ्यांच्या जास्त समस्या असतील, जास्त त्रास होत असेल, तर हा उपाय किमान 3 महिने तरी करायचा आहे। यामुळे डोळ्यांचा चष्मा देखील निघून जाण्यास मदत होते व डोळ्यांचे छोटे मोठे जे त्रास आहेत ते तर कधी निघून गेले हे देखील आपल्याला कळणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो। आणि एका वेळेस जास्त देखील पावडर तुम्ही तयार करून घेतली तरी देखील चालेल, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस हवी आहे त्यावेळेस याचा वापर करता येतो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।